नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संजय बाळकृष्ण साठे, मुक्काम पोस्ट नायतळे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मित्रांनो, मी शेतकऱ्यांची व्यथा, विशेष करून कांदा उत्पादकांची जी हाल होत आहे ती व्यथा माननीय पंतप्रधान साहेबांकडे मांडण्यासाठी 29 नोव्हेंबरला मी मला जे कांदे विकून मिळालेले पैसे होते त्याची मनी ऑर्डर केली होती आणि त्याबाबत सर्व आपण वृत्तवाहिन्या आणि पेपरमधून सगळं वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे। मित्रांनो, तसं PM कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला आदेश आला की आम्हाला कांद्याचे भाव का पडले म्हणून अहवाल पाठवा आणि संबंधितांनी एक चुकीचा अहवाल दिलेला आहे। त्या अहवालात असं म्हटलं की संजय साठे यांचे कांदे निकृष्ट काळसर होते आणि त्यामुळं ते कमी भाव गेले। परंतु मित्रांनो, त्या दिवशी किंवा आजही कांदे 50 रुपये किंटल, 100 रुपये किंटल, 150 रुपये किंटल, 200 रुपये किंटलनं जात आहे। जर मग असं गृहित धरलं माझा कांदा काळा होता तर मग आता सर्वांचे कांदे जे कमी दरानं जातात ते सर्वांचे काळे आहे का? या ज्या अधिकाऱ्याने हा चुकीचा अहवाल दिलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांच्यापर्यंत जो हा अहवाल गेला आहे हा कार्यालयात बसून केलेला आहे। प्रत्यक्ष कोणी बाजार समितीत आलं नाही किंवा मला भेटून मला विचारलं नाही। अशा प्रकारे दिशाभूल करणारा अहवाल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठवतात तेव्हा सामान्य जनतेचे काय हाल असतील हे यावरून आपल्याला कळेलच। मित्रांनो, अशा प्रकारे सर्वच स्तरातून शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे, अन्नदाता म्हणून म्हटलं जातं, परंतु शेतकऱ्यांकडे कोणीही चांगल्या नजरेने बघत नाही। शेतकऱ्यांचे फार हाल आहे। ज्यावेळेस आम्ही तो माल तयार करतो, कांदे असतील, गहू असतील, आजची परिस्थिती सांगतो नाशिक जिल्ह्याची की माझ्या गावात आता रात्री 2 वाजता 3 फेज लाईट येते आणि आजचं टेम्परेचर एकदम कमीत कमी 8 ते 8.5 डिग्री। अशा वातावरणात मी रात्री 2 वाजता उठतो, त्या पिकाला पाणी देतो, साधारण 8 तास कृषी पंपासाठी लाईट मिळते आणि त्यात सकाळी म्हणजे रात्री 2 ते 9 वाजेपर्यंत मी त्या पिकाला पाणी देतो आणि पूर्ण वेळ पाणी दिल्यानंतर पुन्हा सकाळी मी जेव्हा माझी आंघोळ पांघोळ करून पुन्हा शेतीच्या कामाला बिलगतो। मी कुठला आराम करत नाही किंवा झोप घेत नाही। इतर जसं शासकीय नोकरीदारांना 8 तास ड्युटी केल्यानंतर घरी सोडलं जातं किंवा त्यांना मध्ये जेवणाची वेळ असते, त्यांना मध्ये चहा पाण्यासाठी वेळ घेतात, असा शेतकरी कोणीही करीत नाही। एवढं वातावरणात, कठीण वातावरणात पिकं घेतो आणि त्याच्या मालाला जर कवडी मोल भाव मिळत असेल आणि त्याच्या मालाचा जर कोणी माननीय देशाच्या पंतप्रधानांनी वस्तुस्थितीचा अहवाल मागितला असेल तर असा खोटा अहवाल दिला जातो आणि दिशाभूल केली जाते। अशा या नोकरदारांचं किंवा अधिकाऱ्यांचं मी निषेध करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आणि मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मित्रांनो, कोणी आत्महत्या करू नका, कारण आत्महत्या केल्याने आपल्या कुटुंबाची फार पाठीमागे हाल होतात। ज्यावेळेस तुमची चित्ता पेटवली जाते, तुमचे त्या लाल चित्तेतून अग्नी डागातून जो धूर निघतो त्या धुराचे फोटो काढले जातात, लाल बुंद त्या चित्तेचे फोटो काढले जातात, व्हिडिओ काढला जातो आणि त्याच फोटोवरून त्याच व्हिडिओवरून एखादा चित्रपट निर्माता चित्रपट तयार करतो आणि कोट्यवधी रुपये कमवतो, एखादा लेखक कादंबरी लिहितो, एखादा कवी कविता करतो आणि त्यातून त्यांचं उपजीविकेचं साधन तयार होतं, परंतु तुमच्या कुटुंबाचे फार हाल होतात। तेव्हा मी विनंती करतो की असं मुळीच करू नका आणि शेतीकडं लक्ष देण्याची वेळ आलेली आहे सर्वांनी। जे लोक येशीत बसून फक्त शेती पुस्तकात वाचतात किंवा ज्यांचा शेतीशी काही संबंध नाही अशा लोकांना मी आवाहन करतो की तुम्ही एक दिवस आमच्या शेतात या, आमच्या घरी या आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन या, तुमच्या मुलांना घेऊन या आणि आमच्या घरात जेव्हा याल तर तेव्हा प्रथम शेती काय आहे असं बघून तुम्हाला कळणार नाही। तुम्ही आमच्या भगिनीच्या आईच्या स्वयंपाकघरात जा आणि तिला विचारा की ताई, या घराला तुम्ही आशियन पेंट भिंतीला का दिला नाही, या तुमचे ज्या खिडक्या, या खिडक्यांना पडदे का लावले नाही, आणि मॅडम तिला हेही विचारा की तुमच्या हातापायाला पडलेल्या भेगा त्यामुळं तुम्ही सॉक्स किंवा बूट का वापरत नाही, तुम्ही रविवार आहे, आज काय मेनू व्यवस्थित काय स्वयंपाक काय करताय। त्यानंतर मॅडम तिला हेही विचारा की तुमच्या नाशिक जिल्ह्यात टकले बंधू असेल, बापना ज्वेलर्स असेल, कधी त्या ज्वेलर्स दुकानात गेली का तू। मॅडम तिला हे सुद्धा विचारा की तुमच्या येवलेची सोनी पैठणी फार प्रसिद्ध आहे, माझ्याकडे 50,000 पैठणी आहे, तुझ्याकडे आहे का 500 रुपयाची पैठणी। आणि मित्रांनो, तुमचे मुलं असतील, तुमचे मुलांना जसे वॉटर पार्कला जातात तसे आमच्या मुलांना वॉटर पार्क काय आहे हे बघण्याची खूप अपेक्षा आहे, परंतु आर्थिक परिस्थिती, शेतमालाला भाव नाही,
यातून आम्हाला कोणतेही आर्थिक झळ बसत असल्यामुळे कोणतेही काम करता येत नाही। आणि मित्रांनो साहेब माझ्या त्या शेतकरी बांधवाला हे सुद्धा विचारा की तुझे विमलचा रेमनचा एखादा कपडा आहे का ड्रेस आहे का, माझ्याकडे तो भरपूर ड्रेस आहे, मी ते एकदाच वापरतो आणि ते विकून टाकतो, अशा प्रकारे फार आमचे हाल आहे। मॅडम आमच्या बंधू भगिनींना माझ्या ताईला विचारा की 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दिवशी तुम्ही कधी निफाडला तारांगणला गेले का हॉटेलमध्ये कुटुंबासह जेवायला, कधी तुम्ही जिरा राईस खाल्ला का, तुम्ही काजू करीची भाजी कधी खाल्ली का, तुम्हाला माहिती आहे का काजू करीची भाजी बनवली जाते। आणि जेव्हा सर मॅडम तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरं भेटतील तेव्हा तुम्हाला शेतकऱ्याचं विदारक सत्य कळेल आणि तुम्ही मग विचार करू लागाल का या शेतकऱ्याला शेतीतून खरंच पैसा होत नाही का, आणि जर होत असेल तर हा काय करतो प्रदेशात म्हणजे बाहेरच्या देशात काळा पैसा म्हणून याने लपून ठेवलाय का, मग तुम्ही या प्रश्नाची उत्तर शोधाल आणि मग तुम्ही आपोआप शेतीकडे पुन्हा पाठीमागे याल। मग तुम्ही विचार कराल का हा कांदे लावतो या कांद्यातून याला किती पैसे होतात, त्याचं काय उत्पन्न होतं, आणि तेव्हा तुम्हाला शेती खरी कळेल। आणि मोदी साहेब आपल्याकडून फार जनतेची अपेक्षा आहे, खरोखर आपण जनतेसाठी काहीतरी करावं असं मी आव्हान करतो, नाहीतर एक दिवस अशी वाईट वेळ येईल की आपण जसं लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भाषण करून सांगितलं होतं की मेरे देशवासियो बेटी बचाओ बेटी पढाओ असाच नारा एक दिवस या देशाच्या होणाऱ्या पंतप्रधानांना लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला व 26 जानेवारीला भाषण करताना सांगावं लागेल की मेरे देश के किसान भाई बहनो रोटी दो रोटी, खरोखर शेतीची फार वाईट अवस्था आहे, अशी वेळ येऊ नये म्हणून सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे। अनेक व्यथा आहे शेतकऱ्यांच्या, परंतु एवढ्या सांगून मी थांबतो। जय हिंद, जय जवान, जय किसान, जय कांदा।